नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। चॅनलवर नवीन असाल तर लाईक केल्याशिवाय आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका। मित्रांनो, खरीप 2018 विमा परताव्यासाठी कागदपत्राच्या पूर्ततेस 12 जूनची मुदत। जिल्ह्यातील 13,849 शेतकऱ्याकडील कागदपत्रे अपूर्ण आहेत, त्यामुळे खरीप हंगाम 2000 पीक विमा वंचित होते। या शेतकऱ्यांना आता विमा परतावा मिळण्यासाठी आपली कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी 12 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात येत आहे। पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगाम 2018 जिल्हा ओरिएंट इन्शुरन्स कंपनीतर्फे राबवण्यात आली। एकूण 13,849 शेतकरी अपूर्ण कागदपत्रामुळे पीक विम्यापासून वंचित असल्याचे विमा कंपनी कृषी विभाग कळवले होते। त्याच बीड तालुक्यातील 1,414 पाटोदा 134,821 शिरूर 734 माजलगाव 880 गेवराई 1,804 धारूर 1,492 वडवणी 232 अंबाजोगाई 1,909 केज 115 परळी तालुक्यातील 3,014 शेतकऱ्यांचा समावेश आहे। या शेतकऱ्याचे प्रत्येक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे। गावाने या याद्या उपलब्ध केल्या आहेत। त्यानुसार अद्यापही नुकसान भरपाई न मिळाल्या शेतकरी यादीमध्ये दर्शवलेल्या गटाचा 31 जुलै 2018 जमीन नावावर असल्याबाबतचा पुरावा किंवा फेरफार उतारा 12 जून 2020 कृषी सहाय्याकडे जमा करणे आवश्यक आहे। या तारखेनंतर सादर केलेल्या कागदपत्राचा विचार केला जाणार नसल्याचे संबंधित शेतकऱ्याचे दावे रद्द जमवण्यात समजण्यात येतील असे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले। त्यामुळे शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले। तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारे नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।